नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, आपल्या सर्वांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण सभ्यसाची स्टाईलचं ब्लाऊजचं ड्राफ्टिंग कशा प्रकारे करायचं ते पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. सर्वप्रथम आपल्याला उंचीचं मेजरमेंट टाकायचं आहे. त्यासाठी ब्लाऊजची उंची अधिक 1 इंच घेऊन आपल्याला इथे मार्किंग करायचं आहे. दुसरं मेजरमेंट आपल्याला इथे मुंडा खोलीचं टाकायचं आहे. मुंडा खोली ही आपण छातीच्या घेरानुसार घेणार आहोत. 28 ते 32 छातीपर्यंत 5 इंच आणि 32 पुढे आपल्याला 1.25 इंचावर मार्किंग करायचं आहे. इथे 32 छातीसाठी मी 5 इंचावर मार्किंग करत आहे. पाठीमागचा गळा हा 9.5 इंच आहे, त्यामुळे शोल्डरचं माप जे आहे ते आपण 4.5 इंच घेणार आहोत. पाठीमागचा गळा जर मोठा असेल तर शोल्डर हे आपण कमी टाकतो, त्यामुळे मी 4.5 इंच शोल्डर घेतलेला आहे. इथे आपल्याला छातीचं मेजरमेंट टाकायचं आहे. छातीचा 1/4 भाग अधिक 1.5 इंच घेऊन मी इथं मार्किंग केलेलं आहे. खाली आपल्याला कमरेचं मेजरमेंट टाकायचं आहे. कमरेचा 1/4 भाग अधिक 1/2 इंच आणि 1 इंच टकसाठी असं घेऊन मी इथं मार्किंग केलेलं आहे. हे दोन्ही पॉइंट्स आता आपल्याला जोडून घ्यायचे. साइड मार्जिन आखून घ्यायचं आहे. 1.5 इंच तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मार्जिन ठेवू शकता. मुंड्याचा आकार देण्यासाठी आता आपल्याला मी इथं दाखवलं आहे त्या पद्धतीने या दोन्ही पॉइंटचा मध्य काढून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर मध्यापासून 1 इंच मागे घेऊन आपल्याला अशा प्रकारे तिरप्या रेषेने जोडायचं आहे. 1 इंच क्रॉस घेऊन आपल्याला बाहेरील मुंड्याचा आकार द्यायचा आहे. मी इथे शोल्डर पट्टी 2.5 इंचाची ठेवलेली आहे. गळा रुंदी ही 2 इंच आलेली आहे आपली. साडे 9 इंचावर मी इथं गळ्याचा शेप देऊन घेत आहे. वरच्या बाजूने 2 इंच असेल तरीही खालच्या बाजूने आपण साधारण 1.25-2.5 इंचापर्यंत शेप देऊ शकतो. कमरेचा मध्य काढून आपल्याला इथे बॅक टक्सचं मार्किंग करायचं आहे. टक्ससाठी आपण 1 इंच एक्स्ट्रा घेतलेलं होतं, त्या पद्धतीनेच आपण 1/2-1/2 इंचाचे याप्रमाणे 1 इंचाचा आपण टक्स इथं मार्क केलेला आहे. टक्सची उंची ही आपली गळ्याच्या खाली आली पाहिजे.
साधारण 3.5-4 इंचापर्यंत आपण बॅक टक्स घेऊ शकतो. अशा पद्धतीने आपलं हे बॅकचं मार्किंग पूर्ण झालेलं आहे. हे आता आपल्याला कट करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने मी हा बॅकचा भाग कट करून घेतलेला आहे. आता आपल्याला फ्रंटचं मार्किंग करायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला फ्रंटचं सेम मार्किंग करून घ्यायचं आहे. कंबरचं मेजरमेंट टाकताना आपण 1 इंच टकसाठी घेतलेलं होतं, ते आता आपल्याला कमी करून घ्यायचं आहे. इथे फक्त आपल्याला कमरेचा चौथा भाग अधिक 1/2 इंच ऍड करून हे दोन्ही पॉइंट जोडून घ्यायचे आहे. छातीचं मेजरमेंट जे आहे ते आपण कोणतंही चेंज केलेलं नाही. सेम मार्जिन पण आखून घ्यायचं आहे. पाऊन ते 1 इंचावर आपल्याला आतील मुंड्याचा आकार द्यायचा आहे. टक्स पॉइंट 9 आहे. 9 अधिक 1/2 इंच 9.5 इंचावर मी इथं सरळ रेष आखून घेत आहे. ही आपली टक्स पॉइंटची रेष आहे. फ्रंटचा गळा हा 6.5 इंच आहे. छातीचा 10वा भाग अधिक 1/2 इंच घेऊन आपल्याला इथं पॉइंट मार्क करायचा आहे. छातीचा 10वा भाग साधारण 3.25 इंच अधिक 1/2 इंच म्हणजे 4.25 इंचावर मी इथं मार्क केलेला आहे. सेम तेच मेजरमेंट खाली टाकून आपल्याला एक सरळ रेष आखून घ्यायची आहे. टक्सची रुंदी ही साधारण 34 छातीपर्यंत आपल्याला 1/4-1/5 इंच ठेवायची आहे आणि 34 पुढे ती 1.5 इंचापर्यंत आपण ठेवू शकतो. त्यामुळे दोन्ही बाजूला मी 1/4-1/5 इंचावर मार्क करून घेतलेला आहे आणि अशा प्रकारे दोन रेषा मारून घेतलेल्या आहे.
टक्सची रुंदी ही 1.25 इंच आपण ठेवलेली आहे. आता टक्सची उंची, हा टक्स आपल्याला किती उंचीपर्यंत घ्यायचा आहे. 32 छातीपर्यंत आपण 2.5 इंच ही टक्सची उंची ठेवू शकतो. 34 छातीपर्यंत 3.25 इंच आणि त्याच्या पुढे 3.5 इंच ही आपल्याला टक्सची उंची ठेवायची आहे. 32 छातीसाठी मी इथं 2.5 इंच टक्सची उंची घेतलेली आहे. योगपट्टी ही आपली साधारण 2.5 इंचाची असते. योगपट्टीसाठी मी इथं 2.5 इंचावर मार्किंग केलेलं आहे. मी इथं दाखवल्याप्रमाणे आता आपल्याला हे पॉइंट्स जोडून घ्यायचे आहेत. गळ्याच्या बाजूने आपल्याला 4.5 इंचावर मार्किंग करायचं आहे. योगची उंची ही आपण गळ्याच्या बाजूने 4.5 इंच घेणार आहोत. फ्रंट गळ्याला आपल्याला आवडीप्रमाणे पानाचा शेप देऊन घ्यायचा आहे. टक्स मारल्यानंतर आपल्याला साईडला कमी पडायला नको, त्यामुळे पुढच्या बाजूने आपल्याला इथे मार्जिन वाढवून घ्यायचं आहे. आता आपण इथे 2.5 इंचावर मार्क करून हे 2.5 इंच आपण आहे असं पुढे वाढवून घेत आहोत. नंतर आपल्याला ते कमी जास्त करता येतं. कापडावर वाढवण्याऐवजी मी डायरेक्टली तुम्हाला इथे ड्रॉइंगवरच कसं वाढवायचं ते दाखवलेलं आहे. अशा पद्धतीने आपलं हे फ्रंटचं ड्रॉइंग रेडी झालेलं आहे. ते आपण आता कट करून घ्यायचं आहे. आता आपल्याला योगचं ड्रॉइंग काढायचं आहे. हा जो आपल्या ड्रॉइंग मधून राहिलेला योग आहे तो योग आता आपल्याला वापरायचा नाहीये. हा जो टक्स आहे तो आपल्याला अशा प्रकारे फोल्ड करून त्याला एक पिन लावून घ्यायची आहे.
अशा पद्धतीने मी इथे पिन लावून घेतलेली आहे. आता आपल्याला खालचं योगचं ड्रॉइंग काढायचं आहे. पिन लावल्यानंतर हा भाग आता आपल्याला दुसऱ्या पेपरवर ठेवून खालच्या बाजूने मार्किंग करून घ्यायचा आहे. मी आधी सांगितल्याप्रमाणे आपण 2.5 इंच योगपट्टी ठेवलेली आहे, त्यामुळे 2.5 इंचावर मी मार्क करून सरळ रेष आखून घेतलेली आहे आणि खाली 1/2 इंच योग वाढवलेला आहे. हा जो आपला आधीचा योग आहे तो आपल्याला वापरायचा नाही, त्याच्या ऐवजी आपण हे जे दुसरं योगचं ड्रॉइंग काढलेलं आहे ते आपल्याला घ्यायचं आहे. अर्धा इंच योग आपण इथे वाढवलेला आहे. कंबरचे मेजरमेंट टाकून आपल्याला साईडचा एक्स्ट्राचा पेपर कट करून टाकायचा आहे. अशा पद्धतीने आपलं हे ड्रॉइंग रेडी झालेलं आहे. बाहीचं जे ड्राफ्टिंग आहे ते मी आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे, तेच बाहीचं ड्रॉइंग आपण याच्यामध्ये देखील वापरू शकता. पाठीमागच्या भागाला टक्स असल्यामुळे फ्रंट आणि बॅकमध्ये ते थोडासा डिफरन्स आपल्याला दिसत आहे. पाठीमागच्या साईडला आपण टक्स मारून घेतल्यानंतर हे दोन्ही भाग आपले सेम मापाचे तयार होणार आहेत. अशा प्रकारे आपलं हे सभ्यसाची ब्लाउजचं ड्रॉइंग तयार झालेलं आहे. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा. तुम्हाला अजून जर कोणते व्हिडिओ शिकण्याची इच्छा असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे धन्यवाद.